मॉडर्न लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे भेडसावणारी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे डायबिटीस किंवा मधुमेह। नमस्कार, मी डॉक्टर ओंकार कुलकर्णी, स्माईल एक्सेप्ट अहमदनगरतर्फे। बदलत्या जीवनशैलीमुळे आपण बऱ्याच रोगांना निमंत्रण देत असतो, मग तो हार्ट डिसीजेस असो, हाय बीपी असो किंवा कुठलाही कॅन्सर असो। पण जगातील 37% लोकांना ग्रासणारा सगळ्यात महत्त्वाचा आजार म्हणजे डायबिटीस, मग ती व्यक्ती कुठल्याही वयाची असो। डायबिटीस हा कुठल्याही एका अवयवाशी निगडीत नाही, तर तो आपल्या शरीराच्या प्रत्येक सिस्टीमवर परिणाम करतो। तर तोंडाचे आरोग्यसुद्धा त्याला अपवाद नाही। दाताच्या सगळ्या तक्रारींमध्ये हिरड्यांचा आजार हा सगळ्यात महत्त्वाचा आजार आहे। अमेरिकन पेरिओडोन्टल असोसिएशननुसार मधुमेहींमध्ये हिरड्यांच्या आजाराचे सगळ्यात जास्त प्रमाण आहे। मधुमेहींमध्ये हिरड्यातून रक्त येणं, हिरड्यांचा रंग बदलणं, हिरड्या सैल होणे किंवा जखम लवकर भरून न येणे अशा प्रकारची लक्षणं आपल्याला दिसतात। जर आपण ह्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर आजार वाढून दात गमावण्याची सुद्धा वेळ आपल्यावर येते। तर वेळीच या गोष्टींकडे आपण लक्ष दिले पाहिजे। रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवले पाहिजे, नियमित व्यायाम केला पाहिजे, डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधं घेतली पाहिजेत, गम जेल किंवा ब्रश वापर केला पाहिजे, वेळोवेळी तपासणी करून दात स्वच्छ करून घेतले पाहिजे, क्लिनिंग करून घेतले पाहिजे। या सगळ्या ज्या गोष्टी आपण केल्या तर आपल्या डायबिटीससुद्धा कंट्रोलमध्ये राहील आणि तोंडाचे आरोग्यसुद्धा चांगले राहील।